अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या होऊन घातलेल्या निवडणुकीचे राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे। इच्छुक 56 उमेदवारांनी आजपर्यंत त्यांचे उमेदवारी अर्ज भरले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी संजय गरुड यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे काही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची आघाडी निश्चित होणार असल्याचे या प्रसंगी संजय गरुड यांनी स्पष्ट केले आहे। फॉर्म भरायल आज आमच्या पक्षाच्या उमेदवारांचे फॉर्म आम्ही टाकतो आहे। दोन फॉर्म आता टाकले, युनुस भाई आणि मनोज महाले, मनोज पाटील। दोघं पक्ष काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होते, ती उद्या डिक्लेअर होईल आणि प्रभाग वगैरे वाटणं त्याप्रमाणे आम्ही फॉर्म आज अंदाजे टाकून ठेवलेले आहेत। ए बी फॉर्म आमचे 19 तारखेला 3 वाजेचे आता आम्हाला द्यायचे दोघं पक्षांना। आघाडी झाल्यासारखीच आहे, फक्त ती वरतून सूचना आली की आज किंवा उद्या डिक्लेअर होईल जिल्हा लेवलवरून, फक्त घोषणा व्हायची बाकी। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयदादा गरुड यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधलेला असता राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षाची आघाडी होणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी नमूद केले आहे। कॅमेरामन एजस खानसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।